खुपरीतल्या तरुण चांदी उद्योजकाचा सिल्वर झोनमध्ये रविवारी दिवसाढवळ्यात निर्घुण खून झाला होता. या खुनामुळे हुपरी परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान खुनाच्या घटनेनंतर तासाभरातच हुपरी पोलिसांनी त्याचा छडा लावून मयताच्या सख्ख्या भावाला अटक केली. चांदी देवघेव आणि वाटणीच्या वादातून सख्ख्या भावानं मित्राच्या सहाय्यानं उद्योजक भावाचा खून केल्याचं उघड झालंय. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सिल्वर झोनमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय ब्रह्मनाथ सुकुमार हालोंडे या तरुण चांदी उद्योजकाचा अज्ञात हल्लेखोरांनी निर्घुणपणे खून केल्याचं उघड झालं होतं. खुनाच्या घटनेनंतर घराच्या तिजोरीतील 25 किलो चांदी आणि दागिनेही लंपास झाले होते. खुनाच्या घटनेमुळे हुपरी परिसरात विशेषतः चांदी व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास हुपरी पोलीस, गोकुळ शिरगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी संयुक्तरित्या केला आणि तासाभरातच ब्रह्मनाथचा 26 वर्षीय सख्खा भाऊ पवन उर्फ प्रवीण हालोंडे आणि 22 वर्षीय मित्र आनंद खेमलापुरे या दोघांना अटक केली. चांदी देवघेव आणि घराच्या वाटणीच्या वादातून मित्र आनंद खेमलापुरे याच्या मदतीनं ब्रह्मनाथचा खून केल्याची कबुली पवन उर्फ प्रवीणनं दिली. दरम्यान पवनचा उर्फ प्रवीणचा मित्र आनंद खेमलापुरे याच्या घरातून ब्रह्मनाथ यांची चांदी आणि दागिने पोलिसांनी जप्त केले. दरम्यान सख्ख्या भावानं भावाचा खून केल्याचं स्पष्ट होताच हुपरी शहरात मोठी चर्चा होत आहे. रात्री उशिरा घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस निरीक्षक NR चौखंडे, शिरोली पोलीस निरीक्षक पंकज गिरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक सतीश कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, PSI प्रसाद कोळपे, हवालदार नितेश कांबळे, दीपक मोरे, दर्शन धुळे यांनी संयुक्त तपास यंत्रणा कार्यान्वित केली होती. दरम्यान खुनाच्या घटनेनंतर तासाभरातच त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्यानं चांदी व्यावसायिकांमधून पोलिसांचं अभिनंदन होत आहे.